नवी मुंबई नेटवर्क। दिवाली गांव स्मार्ट विलेज के उपरांत अब बेलापुर के विधायक मंदा मात्रे बेलापुर गांव को स्मार्ट विलेज बनाने की अपनी कवायद को शुरू कर चुकी हैं। इसी के मद्देनजर विधायक मंदा मात्रे ने सिडको के व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी से मुलाकात कर ये मांग की है कि बेलापुर गाँव के पुरातन जमाने से चली आ रही राम जन्मोत्सव मनाने की परंपरा के मद्देनजर सिडको बेलापुर गांव में राम जन्मोत्सव, खेल के मैदान, कुश्ती के मैदान और समाज मंदिर जैसे विभिन्न प्रयोजन के लिए आवश्यक भूखंड आरक्षित कर नवी मुंबई महानगर पालिका को हस्तांतरित करे। इस बैठक में पूर्व महापौर जेडी सुतार, पूर्व नगर सेवक अमित पाटिल, पूर्व नगर सेवक दीनानाथ पाटिल, महादेव पाटिल, दिलीप घोसाड़कर आदि बेलापुर ग्रामस्थ और सिडको अधिकारीगण मौजूद रहे। इस बैठक में मंदा मात्रे ने कहा कि बेलापुर गांव में थाने जिले के सबसे बड़े उत्सवों में से एक राम जन्मोत्सव आयोजित किया जाता रहा है। इस भूखंड पर आज तक ग्रामस्थों ने किसी भी प्रकार का अतिक्रमण होने नहीं दिया, इसलिए यह भूखंड गांव के पारंपरिक उत्सवों के लिए आरक्षित रखकर महानगर पालिका को सिडको हस्तांतरित करे। मंदा मात्रे ने कहा कि सिडको द्वारा ग्रामस्थों को 12.5% योजना अंतर्गत विभिन्न समाज उपयोगी भूखंड का हस्तांतरण अब तक नवी मुंबई महानगर पालिका को नहीं किया गया है। यही कारण है कि इस भूखंड पर भविष्य में अतिक्रमण न हो और वहां धार्मिक प्रयोजन के साथ गांव के विकास के दृष्टिकोण से बेलापुर गांव के ग्रामस्थों को विभिन्न समाज उपयोगी प्रयोजन के लिए ये भूखंड प्रदान किया जाए। इतना ही नहीं, इस बैठक में मंदा मात्रे ने नेहरू स्थित आग्रिकोली भवन में स्थानीय प्रकल्पग्रस्तों को रोजगार प्रदान करने का भी मुद्दा प्रमुखता के साथ उठाया। मीडिया से बात करते हुए विधायक मंदा मात्रे ने कहा कि सिडको के व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी ने सकारात्मक रुख अख्तियार करते हुए आश्वासन दिया है कि तत्काल इस मुद्दे पर संज्ञान लेकर भूखंड का ब्यौरा लेकर महानगर पालिका को भूखंड हस्तांतरित किया जाएगा। बेलापुर ग्रामस्थ जे गेल्या अनेक वर्षापासून भूखंडाचे विषय होते, जसं रामनवमी यात्रा आमची गेल्या अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या त्या गावामध्ये होत असते, त्या यात्रेसाठी पाळणे लावायला म्हणा किंवा खेळायला मैदान, कुस्तीला मैदान किंवा समाज मंदिर किंवा आणखीन काही उपयोगी गोष्टी अशी आमच्याकडे नव्हत्या, त्यासाठी या भूखंडाची ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केलेली होती, पण सिडको काही लक्ष देत नव्हती। म्हणून आज सगळे ग्रामस्थ आजूबाजू नगरसेवक असतील, अमित पाटील, दीनानाथ पाटील, महादेव पाटील, त्याच्यानंतर जवळजवळ आमचे राम स्वस्थेचे अध्यक्ष आमच्या शैलाताई, या सगळे मिळून आम्ही विचार केला की आज इकडे MD भेटून टाईम घेतला आणि MD चांगली सकारात्मक भूमिका घेतली की हे भूखंडाची ताबडतोब माहिती घेऊन हे महानगरपालिकेला ताबडतोब पत्र देऊन हे भूखंड तिकडे हँडओव्हर करून त्या लोकांना देण्यात यावे ग्रामस्थांना, आणि चांगली भूमिका घेतली कारण छान वर्ष रामनवमीच्या दिवशी कुस्ती पण तिथे रंगतो आणि सिडकोची फार पुरातन अशी जागा आहे ती, पण ती जागा पूर्वीपासून ग्रामस्थ वापरत आलेले आहेत बेलापूरकर, म्हणजे ज्यापासून राम मंदिर झालं त्यापासून ती जागा वापरतात आहेत, पण ती ऑफिशियली नावी मिळावी किंवा ऑफिशियली त्याचा वापर करायला मिळावा, झोपडपट्ट्या होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी नेहमी डोळ्यात तेल घालून त्या जागेचं रक्षण केलेलं आहे, आणि अशी ही जागा आज जर ग्रामस्थांना मिळत असेल तो त्यासाठी मी प्रयत्न करत आहे। वे स्थानीय पूर्व नगर सेवक अमित पाटिल ने इस महत्वपूर्ण मुद्दे को लेकर सिडको से सकारात्मक पहल निकालने के लिए मंदा मात्रे का आभार व्यक्त किया। आज आम्ही बेलापुर ग्रामस्थ मंदाताईंच्या माध्यमातून आज MD भेट घेतली, यामध्ये 2-3 विषय होते आमचे बेलापूरचे जे प्लॉट संदर्भात जे आम्ही सातत्याने मागे मागणी केली होती, पण ते आमचं पाठपुरावा पूर्ण नव्हतं झालं, पण मंदाताईंच्या आता माध्यमातून आलो, त्यांनी 1-2 प्लॉटचे आम्हाला MD आश्वासन दिले का तुम्हाला देतो आहे, आम्ही मंदाताईंचे आभार मानतो का ते आमच्या बरोबर आलेत आणि ग्रामस्थांची मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।